दुसरी मॅच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. अजून कडून छापा कॉल करण्यात आले आणि मॅच आली आहे एक ओव्हर आणि एक धावा. लास्ट चेंडू पाच बॉल सात नाही नाही आउट झाले. आउट दोन चेंडू तिसरा चेंडू घेताना मित्रांनो आज आपल्या इथे क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या गेल्यात आपल्या घरी. स्पर्धेचं नाव आहे लीला प्रीमियर लीग. आपले सगळे प्लेयर जमा झालेत. एकदा तुमच्या टीमचं नाव सांगा. इथे आता आपल्या इथे चार टीमा खेळल्या जातील. एक डबल सीटर आहे एक अजून तुझ्या टीमचं नाव सनरायझर्स हैदराबाद. तर मित्रांनो आता इथे होणार आहे घमासान युद्ध क्रिकेटचा. खूप मोठमोठे प्लेयर आले इंटरनॅशनल मागवले गेलेत मुंबईवरून काही मुंबईवरून काही गावावरून मोठमोठे प्लेयर मागवले गेले. इथे आहे साहिल माडिक ज्यांनी पूर्ण स्पर्धेचे नियोजन केले. काय म्हणतो कसं तुम्ही नियोजन केलंय जरा सांगा आम्हाला जरा सांगा. तर मित्रांनो थोडा ब्रेक घेतला जातो कारण पाणी आलंय. जरा पाणी महत्वाचं आहे खेळण्यावर. पहिला पाणी भरून घेऊया. सगळ्या प्लेयर्सला आता हंडा उचलायला लावूया. उचला ना इथे बोल नको उचलावा लागेल. फ्यू मोमेंट्स लेटर तर मित्रांनो पहिल्या सामन्याला सुरुवात होते. समोरची टीम पाहू शकता खूप मोठे मोठे बलाढ्य असे खेळाडू खूप सारे आभार दाखवले आहेत. विधी महाडिक तुम्ही पाहू शकता विधी इथे दांडी खेळायला आली आहे. डबल सीटरचे प्लेयर एका साईडला उभे राहा. अंकित यांची टीम बघून माझे पाय थरथरत आहेत. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे खेळताना कुणी चिटिंग करू नये. प्रोफेशनल लेवलला खेळायचं आहे. हे लावी पुन्हा इंटरनॅशनलला जाणार आहे. जवळजवळ 200 देशामध्ये आपली टीम हे लावी जाणार आहे. त्याच्यामुळे एकदम प्रोफेशनल स्वरूप असलं पाहिजे. आणि आज ह्या प्रीमियर लीग साठी प्रमुख उपस्थिती सन्मान्य आयुष्यमान जितीन नागे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते आज रिपीट कपडे देणार आहे. त्यांनी टॉर्च उडवा. तर आता पहिला टॉर्च उडवला जाईल अंकित नाईट रायडर्स वर्सेस डबल सीट. अंकित सगळा सगळा बोला मित्रांनो आता पहिली मॅच आमची आणि आमची आता बॅटिंग आले. अंकित अंकित फिल्डिंग घेतले. थांबा तो हरवतो थांबा हरवतो थांबा आणि ते मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मॅच बघायला आले. कसं वाटतं तुम्हाला ही आपली 500वा वर्ष आहे या टुर्नामेंटचं. एवढा मेकअप बिकअप करून मस्त विकी आलेला आहे. फायनल मॅच ही प्लेइंग मला वाटायला लागले. खूप मोठे मोठे प्लेयर्स समोर आदित्य आले आहेत. आदित्य थेट पवईवरून त्यांच्या गळ्यात बघा फ्लॅश चे चिन्ह. आता ते फास्ट फास्ट धावणार आहेत फास्ट फास्ट धावणार आहेत. उदे बॉल लागल उत्साह बॉल लागल. अरे एक रन ए चिरायचं ना. वाईट तर वाईट द्या वाईट तर वाईट द्या. आजूबाजूला खेळ एक 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 दोन ओव्हर सात संघ गडबडला आहे आमचा. खूप दोन मोठ्या विकेट गेलेल्या आहेत. आर्यन सहा रन येतोय आजूबाजूला. आर्यन एक 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 रन काढ.
चालेल चालेल, पाच बॉल पाच रन काढ, दोन 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 आहे दोन आहे, शाबाश शाबाश, मस्त शाबा आलाय, स्कोर आलाय स्कोर आलाय, शाबाश शाबाश आर्यन, हा लास्ट स्कोर एक एक दोन, शाबाश शाबाश आला, स्कोर आला, तीन बॉल तीन होते सहा होतील, खूप झालं एवढे, डिक्लेअर करू डिक्लेअर, तीन बॉल अकरा, शेवटचे तीन चेंडू आणि पुढचा चेंडू आय, एक कट आहे ना एवढे, चार रन जे आर्यन, एक 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 खेळ, एक 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 असा याचा खालून गेला तर चौका, जर हाताला लागून गेला तर चौका, एक एक खेळ शाबाश, दुसरी मॅच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते, अज्जू कडून छापा कॉल करण्यात आले आणि काटा, सचिन ओव्हर टॉस जिंकलाय, इथे गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, अज्जू तुमची बॅटिंग आली, तुम्हाला काय म्हणायचंय, मला काय म्हणायचं, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते, सचिन इलेव्हन वर्सेस अज्जू इलेव्हन, तीन ओव्हरचा सामना, पहिला षटक गेंद राईट आर्म ओव्हरचा मारा करताना, पहिला चेंडू एक रन, हे प्लेअर लावा तिकडे, दुसरा चेंडू एक एक आहे, एक आहे, तीन बॉल तीन, ए लागून दोन आहेत, दोन आहेत, चार बॉल पाच, त्या लाईनीच्या इथे ना, दोन आहेत दोन आहेत, लास्ट बॉल राजेंद्र, शेवटचा चेंडू आणि हळू 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 लागलो, बॅट्समन फोर मध्ये घुसलेला आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे आठ रन, दुसरा षटक घेऊन येत आहे सचिन महाळिक, हो काय फिरवला आहे चेंडू एकदम नजाकतपणे, नाही नाही दोन डॉट धावानंतर तिसरा चेंडू बिन धाव, सुंदर अशी गोलंदाजी सचिन महाडिक यांच्या तर्फे आणि दोन धावा दोन की एक, चार बॉल नऊ, बॅट्समन वन टू गो, सुंदर अशी गोलंदाजी सचिन महाडिक यांच्या तर्फे, नऊ रन शेवटची चेंडू आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक आलेली आहे, पहिला बॉल चेस करत आहे अज्जू कांबळे आलिया, अज्जू बाचकला आहे, त्याला कळलं नाही बॉल कुठे जात आहे आलिया, नाही 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 तीन बॉल शेवटचे तीन चेंडू, स्कोर थांबला आहे, सुंदर अशी गोलंदाजी आणि पुढे आला वाईड रन, वाईड आहे वाईड आहे, अवांतर धाव मिळताना धाव संख्या झाली आहे अकरा रन, चार चार बॉल दोन धावा, सुंदर असा चौकार मारलाय अज्जू गामरे आणि पुढचा बॉल घेऊन आहे वियान, हा सुंदर अशी फलंदाजी एक रन झाली, नो बाउंड्री, नो धावाने स्कोर दाबला होता पण धावसंख्या आता जास्त झाली आहे, आउट, 22 धावा करायचे आहेत जास्त नाही फक्त 4 रन वरती आहेत, खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती सचिन महाडिकांनी, शेवटच्या ओव्हरला खूप सारे रन झालेत, तर मित्रांनो आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, 22 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सचिन इलेव्हन या संघासाठी, सचिन इलेव्हन या संघाने खूप सुंदर अशी मेडिकल खर्च भेटणार नाही आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे आणि एक रनासाठी आणि मध्ये ब्रेक आला आहे, पहिला षटक दुसरा चेंडू आणि घेऊन येत आहे सचिन महाडिकांनी, दोन धावा आलेल्या आहेत, अज्जू वरून मिस फिल्डिंग आलेली आहे, कच्चा क्षेत्र रक्षण, पुढचा चेंडू आणि पुढे दोन धावा पाच रन, चार धावा, स्टेप आउटचं वॉर्निंग आलं आहे, चार चेंडू आणि धावसंख्या झाली आहे नऊ,
बॅट्समन आहेत सचिन वाडेकर सुंदर स्टार्ट केला आहे एक धाव दोन धावासाठी दहा संख्या होते दोन रनांनी वाढून अकरा आणि शेवटचा चेंडू खूप सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट राज आणि सचिन यांच्यामध्ये पहिले षटक समाप्त झालं आहे आणि धावसंख्या झाले बारा पुढील षटक घेऊन येत आहे साई पवार द मॅन फ्रॉम लालबाग आणि हाच मला असं वाटलेलं पण टाकला आहे सुनील नारायण आणि काय सुंदर अशी गोलंदाजी फिरकी गोलंदाजी अवांतर दहा इथे पंचांचे हात वरती होताना एक रन येत आहे आणि दोन चेंडू नंतर अवांतर रन देताना साहिल पवार पुढचा चेंडू आणि काय आणि पुन्हा एकदा एक गावासाठी बदलाव आणि पुढचा चेंडू आणि एक रन तीस रन झाले आहेत दोन षटकानंतर तिसरं षटक घेऊन येत आहे विराट कोहली फ्रॉम बाय इंदर आणि पुढचा चेंडू आणि तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते अज्जू वर्सेस सन्नी दोघे एक एक सामना हारलेलो आहोत खूप मला वाईट वाटतं त्यामुळे मी आता चेहऱ्याला पोहतो तर आता फायनल मॅच प्लेइंग व्हॉट हॅपनिंग फायनल नाही अजून ह्याच्यानंतर अजून एक आहे सामना आता आम्हाला थोडं रन रेट साठी बघावं लागेल तुमचा चेहरा घ्यायला पोहला असं कारण आम्ही पहिली मॅच हरले कोणासोबत हरला कोणासोबत हरला ते होते एक टीम नाही त्यांचं नाव सांगा सांगतो आता मी डायरेक्ट फायनल मारणार आणि त्यांच्यासोबत चिन्हण्याचा प्रयत्न केलेला अंपायर पण सोबत आहे त्यांच्या तरी आम्ही जिंकलो त्याला जाऊ टॉस उडा टॉस उडा असं व्यर्थ टॉस उडवतो चेहरा दाखवला तुम्ही याचं कारण टॉस उडा जिंकण्याची अपेक्षा आहे का आजचे दोन शब्द बोला तुम्ही पण हे टॉस उडा बोला तू बोला अजू टॉस जिंकला हे बोला काय बॉलिंग शाबाश तिसरी मॅच खेळली जाते आता आमची बॅटिंग आली पुन्हा एकदा जातात बॅटिंग वर ही मॅच आपली बॅटिंग आली आपण हरलो तर आता बाहेर ओके जिंकायचं शाबाश एक षटकाच्या नंतर धाव संख्या झालेली आहे तत्ता बारा बारा एक कोणीतरी आम्ही शिकतोय
नॉट आउट. गोलंदाज चांगली करत आहे. धाव संख्या झालेली आहे ते 20. ओहो साहिल पवार ऑन फायर. थंडी उडवते. जाऊ दे जाऊ दे. अरे पाच बॉल. दोन आहे. जाऊ दे रे. धाव संख्या पाहिजे ते अज्जू फायटर संघाला. दोन बॉल तीन धावा. दोन बॉल दोन पाहिजे. दोन बॉल दोन धावा. अज्जू फायटर संघ विन झालेला आहे. तो अज्जू फायटर संघ. मित्रांनो चौथ्या सामन्याला सुरुवात होते. आमचा दाणून पराभव झालाय. आम्ही दोन मॅच हारलो आहोत. आम्ही सारवलेली आहे याच प्रकारे. याला डॉट बॉल. आणखी दास बॅट तोडणार आहे असं वाटतंय. नॉट आउट. दोन बॉल एक रन. खूप मोठी विकेट गळाला लागणार होती पण ती सुटली आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे राज. आणि हा तीन बॉल एक रन. मोठा मासा गळाला लागला आहे अंकित. आणि दुसरा चेंडू घेऊन चार रन. चार बॉल पाच. चार बॉल पाच. चार बॉल पाच रन. दोन 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 दोन. टू डी टू डी. पाच बॉल सात. पाच बॉल सात. शेवटचा चेंडू आणि दुसरा षटक घेऊन येत आहे सचिन महाडिक. आणि नऊ बॉल. डी आय डी. पहिला चेंडू आणि सुंदर असा टॅप केलाय. आणि 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 एकच रन. एक रन. दहा झाल्या. एक बॉल दहा. स्ट्राईकला आहे अनुज. पुढचा चेंडू आणि खाली गेला. एक एक. डिक्लेअर डिक्लेअर. अकरा. दोन बॉल अकरा. दोन बॉल अकरा. खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणि अवांतर वाईड. बारा. दोन बॉल बारा. त्याचप्रमाणे एक 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 एक. चार बॉल तेरा रन. चार बॉल तेरा. वाईड. चौदा रन. एक एक एक. पाच बॉल पंधरा. ओव्हर पंधरा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे पंधरा. अर्णव तिसरं षटक घेऊन येत आहे. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना स्ट्राईकला आहेत आदित्य. आदित्य पुढचा चेंडू आणि यॉर्कर बोल्ड. सुंदर असा बुंदा टाकला होता. दोन बॉल पंधरा. बॉल आहे बॉल. तीन बॉल पंधरा. इथे बाउंड्रीला सोडा. सचिन मामा यांचा एक रन. सोळा सोळा. आणि शेवटचा चेंडू. खूप सुंदर असं नियोजन केलं होतं. साहिल यांना स्ट्राईक नाही दिलेली आहे. लास्ट बॉल लास्ट षटक. आणि 17 विन. चौथी मॅच आणि पहिली इनिंग झाली आहे. 17 धावांचं लक्ष आलेलं आहे सचिन यांच्या टीमला. विधीने खूप सुंदर अशी बॅटिंग केली पण स्कोअर नाही करू शकली. विधी कसं वाटतंय बॅटिंग करून? तू दहंडी खेळायला आले की क्रिकेट जरा सांगा मला. चला आता फिल्डिंगला या. फिल्डिंगला या लवकर. 17 धावांचं लक्ष. खूप मोठी विकेट गळाला मान केली आहे. या बॉर्डरच्या वरती आउट आहे मित्रांनो. आता मॅच रंगतदार झाली आहे. पुढचा खूप सुंदर.
सुंदर प्रकारे सामना फिरलेला आहे. दोन मोठे विकेट भेटलेले आहेत अंकित कैरे यांना. पुढचा चेंडू, तीन विकेट, चार चेंडू मध्ये तीन विकेट भेटले आहेत. चार बॉल झिरो, चार बॉल, पाच बॉल चार, पाच बॉल चार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे चार धावा. तीन विकेट गमावले आहेत सचिन इलेव्हन या संघाने. इथे एक बाउंड्री सुंदररित्या मारली गेली अर्णव नागे यांच्या फलंदाजीने. पुढचं षटक घेऊन येत आहे साहिल. विकेट गेले असले तरी दोन खेळणारे असे बॅट्समन आहेत सचिन यांच्या टीम कडे. राईट वरचा मारा घेऊन येत आहे अनुजानी. कट आहे, कट आहे. अजून 12 धावांची आवश्यकता. मॅच अजून काही गेलेली नाहीये. दोन. अति तटीचा सामना होता ना. सात रन झालेले आहेत, 10 धावांची आवश्यकता, दोन बॉल. पुढचा तिसरा चेंडू घेऊन येत आहे अनुजानी. चार, सहा पाहिजे. 9 चेंडू आणि 6 धावा. खूप सुंदर असा चौकार टोकला आहे अर्णव यांनी. आणि पुढचा चेंडू आणि एक 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 सिंगल जाऊ द्या. 12, 4, एक पाहिजे. एक ओवर ओवर ओवर. सुंदर अशी फलंदाजी, फटकेबाजी करताना अर्णव नागे. मॅच आली आहे एक ओवर आणि एक धावा. पाच बॉल आणि एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी, तुडी जिंकले. मित्रांनो, इथे खूप सुंदर असा सामना झाला होता. सचिन मामा यांनी पहिलीच विकेट टाकली होती. कसं वाटलेलं तुम्हाला? थोडासा हा रडतो ना त्याच्यामुळे. त्या काही गावडी तीन विकेट गेल्या, पण अर्णव यांनी खूप चांगली बॅटिंग केली, छान बॅटिंग केली, आपल्या संघाला सांभाळला गेला आणि झालो आणि फायनल मध्ये डायरेक्ट. आणि आता फायनल मध्ये गेलेला पुढचा सामना आहे अंकित नाईट रायडर्स वर्सेस अज्जू इलेव्हन. अज्जू इलेव्हन या संघाने मागच्या वेळी 36 धावा चेस केल्या होत्या. तुमचा आता काय गेम प्लॅन असेल जरा सांगा. बोला, आताच गेम प्लॅन सुरू आहे. काय आता जो जिंकेल तो फायनल मध्ये ज्याला एंट्री भेटणार आहे. तर जरा बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. लाखोच्या संख्येने प्रेक्षक इथे जमले आहेत मॅच बघण्यासाठी. खूप सारी गर्दी झाली आहे. तर मित्रांनो, आता डिसाइडर मॅच होते अज्जू इलेव्हन वर्सेस अंकित नाईट रायडर आणि टॉस. अंकित कॉल करणार आहे हेड्स आणि आला आहे हेड. अंकित आणि टॉस जिंकला आहे, तुमचा काय निर्णय आहे? गोलंदाजी घेतली आहे आणि अजून यांची फलंदाजी आली आहे. जो जिंकेल तो जाणार आहे फायनल मध्ये. तरी डिसाइडर खेळवली जात आहे अज्जू वर्सेस अंकित यामध्ये. स्कोरर रेडी, स्कोरर रेडी, बॅट्समन रेडी, बॉलर रेडी. स्टार्ट राईट ओव्हर, डिसाइडर मॅच खेळ. पहिला चेंडू घेऊन अंकित. खूप मोठी विकेट गळाला, फसली गेली आहे साहिल पवार. मागच्या मॅच मध्ये पण अंकित आणि सचिन माडिक यांचा विकेट घेतला होता, पण ती मॅच ती लोक हरली होती. बॅट्समन पुढे येऊन खेळल्यास वॉर्निंग दिली जाईल. दुसरा चेंडू घेऊन आर्यन यांना. दोन. विधी यांचं गच्चा क्षेत्र रक्षण. तीन बॉल दोन. नो नो, एक तीन बॉल तीन, तीन बॉल तीन, चार बॉल तीन. पाचवा चेंडू घेऊन अंकित खैरे आणि सरळ टाकले चेंडू. बोल, पाच बॉल आणि तीन धावा. बोल, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे तीन. अज्जू यांचा संघ संकटात सापडलाय. आता त्यांनाच काहीतरी करावे लागेल, त्यांना आपली पॉवर दाखवावी लागेल. चार रन. ओके, दोन बॉल तीन, पाच, तीन बॉल पाच, दोन, चार, 11. इथे संघाला सांभाळताना अज्जू गम रे. नो, नाही, पोचला. आऊट आऊट आऊट
अनगा डिक्लेअर कर आणि आजूला शपथ 13 पाहिजे. राईट आर्म राऊंडचा मारा घेऊन येत आहे साहिल. स्ट्राईक वर आहेत अंकित खैरे. 13 धावांचं लक्ष असताना फलंदाजी करताना अंकित खैरे त्यांच्यासोबत अनुज आणि पहिला चेंडू नो टूडी टूडी जरा डोकं लावून खेळताना अंकित खैरे त्यांची स्माईल इथपर्यंत येत आहे. दोन आहे दोन टूडी टूडी एक 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 डिक्लेअर लास्ट चेंडू 5 बॉल 7 नाही 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 दोन षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता. जर इथे मेडल गेली तर मॅच येऊ शकते. राऊंड द विकेटचा मारा करताना अज्जू गामरे बॉल पकड एक एक धावून धावून एक आहे धावून एक आहे धावून एक आहे. आपल्याला काही समजत नव्हतं. आर्यन हे बॉल पकडत होते की अंकितचा गळा वाईड बॉल बॉल खूप मोठी विकेट भेटली. अजून मॅच गेलेली नाहीये. 4 धावांची आवश्यकता आणि इथे मोठी विकेट भेटली आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. खूप मोठी विकेट भेटलेली आहे अज्जू गावरे यांना. पुढचा चेंडू अजूला 12 स्टंप दिसत आहे. एक एक दोन धावाची आवश्यकता. मॅच आली होती पण थोडी धाव संख्या कमी असल्याने वाय एक रनाची आवश्यकता. जिंकले तर आता अंतिम सामना खेळवला जाईल सचिन 11 वर्सेस अंकित नाईट रायडर्स. आता फायनल टॉस केला जाईल दीपक आव्हाड यांच्या हस्ते. आणि प्रमुख पाहुणे पूजा आव्हाड जतीन नागे आणि नेहा एलवे यांनी यावे. या लवकर यावे. एलवे सर्वे यांनी क्रीडांगणावर हजर राहावे आणि ते ओळख करून देताना मेहनत करून इथे पोहोचले. आणि इथे दुसरा संघात सचिन 11 आणि टाळ्या दोन्ही संघांची ओळख झालेली आहे. प्रमुख पाहुणे दीपक आव्हाड यांच्या हस्ते टॉस उडवला जाईल आणि कॉल आहे अंकित यांचा छापा आणि डिसिजन काय आहे तुमचं तर बॉलिंग घेण्याचं तुमचं कारण काय? आम्ही पहिल्यापासून काटाच बोलतोय आणि काटा विन झालेला आहे आणि मॅच पण विन झाली आहे म्हणून शेवटचा पण टॉस काटा. आणि अशा प्रकारे काटा बोलून सगळ्या टीमचा काटा काढत आहे सचिन आणि अंकित नाईट रायडर यांची आलेली आहे फलंदाजी. तर लवकरात लवकर आता फायनलला सुरुवात करावे. फायनल व्यवस्थित मन लावून खेळायचं जिंकायचं. आणि ते 5,00,000 पहिलं प्राइस आणि दुसरं प्राइस 2,00,001 आणि आता पहिला चेंडू पहिला षटक घेऊन येत आहे सचिन महाडिक. खूप एक्सपिरियन्स असे प्लेअर गेमावणे या गावातील आणि समोर आहेत एक्सपिरियन्स प्लेअर अंकित खैरे. पहिला बॉल पहिला षटक फायनल चाली बॉल सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना अर्णव नागे. पुढचा चेंडू आणि नाही 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 नो एक बॉल एक पुढचा चेंडू नो बॉल पुन्हा एकदा नो लाईनचा नो. खूप मोठी विकेट गळाला फासली गेली होती पण नो. अंकित यांचं खूप लक आहे. हा आणि एक धाव चोरून काढलेले काय रनिंग बिटवीन चा विकेट आहेत अंकित आणि अनुज यांच्या मध्ये धाव संख्या झालेली आहे 2-3. पुढचा चेंडू आणि टॅप मारण्याचा प्रयत्न होता पण तो फसला गेलाय. सचिन वाडिक यांचा टर्न काही समजला नाही आहे अनुज यांना आणि 3-3. पुढील हार्ड हिटर यांच्या शरीर यष्टीकडे जाऊ नका. खूप सुंदर अशी फलंदाजी करतो. हे बघा काय शॉट मारलाय 4 धावा यासाठी.
ते त्याला हाताला लागून चेंडू बाउंड्री पार गेलेला आहे आणि एक धावच्या ऐवजी चार रन भेटलेले आहेत. नो पुन्हा एकदा नो. अजू आपल्या पूर्णपणे चष्म्याचा वापर करताना नो वर नो देतात. हा नो आहे. एक 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 पाच बॉल नऊ आणि शॉट. सुंदर असा चौकार एकदम रॅपिड मारला आहे. धाव संख्या झालेली आहे 13. शांतता पसरली गेली आहे. मी पहिलाच म्हटलं होतं आदित्यचा तरी व्यक्तीकडे जाऊ नका. खूप सुंदर अशी फलंदाजी करतात. दोन चौकार ठोकवले आहेत आणि पुढचा चेंडू राज यांच्या हाताने. अंकित तेरे यांच्यासाठी एक धावा. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. पुढचा चेंडू आणि चार. आणि इथे पुन्हा एकदा चार. अंकित खैरे मला वाटतं अगोदरच्या तीन मॅचेस मध्ये त्यांनी आपली बॅटिंग लपवली होती. आता ते आपला सुंदर असं प्रदर्शन करतायत. खूप रंगतदार होताना तिसरा चेंडू घेऊन डेड डेड आणि दोन 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 धाव. एक एक आणि एक चौकार मारल्यानंतर एकदम अशी नजाकतपणे बॅटिंग करताना अंकित खैरे पूर्णपणे आपल्या कलेचा बॅटिंगचा वापर करताना. पुढचा चेंडू नो आणि खूप साऱ्या अवांतर धावा. धाव संख्या पाहिली गेली तर इथे 36 रन सुद्धा चेस आलेले आहेत. 23 आणि चौकार. बघतोस का रागाला चौकार वागलाय. रागाने सुंदर चौकार. खूप सुंदर अशी फलंदाजी करताना आदित्याने एक धावा. पहिल्या इनिंग मधली शेवटचा षटक घेऊन येत आहे अर्णव नागे. नो नो पण सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलं आहे राज यांनी. धाव संख्या 29 आणि दोन धावा. एक बॉल 31. पाच चेंडू बाकी. तिथे अंकित खैरे यांनी आत्महत्या केलेली आहे. धावचीत झालेली आहे. खूप मोठी अशी विकेट भेटली आहे पण एवढी धाव संख्या सुद्धा छान झाली आहे. एक एक चार बॉल 32. पाच बॉल 32. शेवटचे दोन चेंडू. आव खूप सुंदर अशी बॉलिंग करताना अर्णव नागे. धाव संख्या झाली आहे 32 धावा. धाव संख्या थांबवली आहे अर्णवच्या बॉलिंग ने. शेवटचे दहाचे खेळाडू आणि 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 खूप सुंदर अशी बॉलिंग अर्णव नागे यांची. धाव संख्या झाली आहे 32 आणि समोरच्या संघाला लक्ष आहे 33 धावा. पहिला षटक घेऊन दुसऱ्या इनिंगला अंकित खैरे. स्ट्राईक वर आहेत सचिन महाडिक आणि पहिला चेंडू दोन धावा. असं लक्ष पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर दोन धावा आला तरी 36 धावा होत आहे. फिल्डिंग मध्ये फेरबदल करताना अंकित खैरे आणि इथे ब्रेक आले आहे MRF टायर. एक आहे एक आहे. मला वाटतं सचिन माडिक यांचं लक्ष आहे थेंबे थेंबे तळे सचिन. दोन आणि एक धावा करताना मोठी धाव संख्येचा पाठलाग करताना सचिन माडिक आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रेशर मध्ये येताना तीन बॉल 3 धावा. पुढचं आणि अजून एक एक सिंगल. चार बॉल 4. चौकाराच्या शोधात सचिन माडिक आणि चौकार. रॉकेट शॉट मारला गेला. धाव संख्या 8 आणि प्लस वाईड वाईड 9 रन. स्कोर आलेला आहे. पुढचा चेंडू आणि सिंगल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 10. 12 बॉल 23 धावा आणि डिक्लेअर झोन मध्ये काही डोकला होता ना अंकित खैरे. सचिन माडिक यांना 9 स्ट्राईक ठेवता ना. एक 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 दोन चेंडू. तिसरा चेंडू घेताना खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे. डॉट ओर डॉट डॉट ओर डॉट. मला वाटतं इथे गरज होती अर्णव नागे यांची. खूप सुंदर अशी आणि पुन्हा एकदा डॉट. शेवटचा चेंडू. हा शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली आहे मला वाटतं 12 रन. अजूनही मॅच आहे. मॅच काही गेली नाही. 21 धावांची गरज. 7 चेंडू आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे अनुज. स्ट्राईक वर आहे सचिन महाडिक. 10 चेंडू आणि 21 धावा. पहिला चेंडू तरी प्रेक्षकांना अजूनही मॅच गेलेली नाही. जर 5 बाउंड्री मिळत आहेत आणि काही एक्स्ट्रा रन्स मिळतात तर जिंकू शकतात. कंपल्सरी चेस असं नाहीये. 5 चौकारांची गरज. अर्णव नागे
चार बॉल 21 चार चार आता फक्त गरज आहे एखादा नो दोन बॉल आणि 17 दोन बॉल आणि 17 दोन 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 15 15 एक बॉल आणि 15 एक बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आता नो जरा बघा अजू कमरे आणि नो पडतोय की नाही आणि फायनल झालं अंकित नाईट रायडर खूप छान असं प्रदर्शन केलं होतं पण मित्रांनो किती म्हणलं तरी क्रिकेट हा गेम आपल्यापेक्षा वरती असतो खूप सुंदर असा क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला आता पहिलं पारितोषिक घेऊन झालं आहे अंकित नाईट रायडर तर अंतिम सामना झालेला आहे अंतिम सामन्यामध्ये बेस्ट फलंदाज मिळालेला आहे आदित्याने मेडल स्वीकारावे मी पहिल्याच सांगितलेलं आदित्यांचे शरीरयष्टीवर जाऊ नका खूप सुंदर अशी फलंदाजी केली आहे पुढील पारितोषिक द्यायला मी बोलत आहे दीपक आव्हाड आता बेस्ट बॉलर मिळत आहे या फायनल मध्ये अर्णव नागे फोटो फोटो आणि आता या पूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी आणि फिल्डिंग सुद्धा करून हे पारितोषिक मेडल मिळालेलं आहे सचिन वाडिक यांना आणि हे बक्षीस देत आहे शीतल महाडिक शीतल महाडिक यांनी लवकरात लवकर आणि ते मॅन ऑफ द सिरीज सचिन थर्ड प्लेस वर आली होती टीम अजू इलेव्हन त्यांना जतीन नागे यांनी थर्ड प्लेस टीमला अजू इलेव्हन आलेले थर्ड प्लेस वर खूप सुंदर अशी कामगिरी थँक्यू तर मित्रांनो फायनल संघामध्ये रनर अप ठरलेला संघ आहे सचिन महाडिक तर सचिन इलेव्हन संघाला सरिता महाडिक यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल आणि ट्रॉफी दिली जाईल तर ग्रुप फोटो काढण्यात यावा या संघाचा पूर्ण गेले काही महिने गेले एक वर्ष वाट पाहत होतो की ही संपूर्ण स्पर्धा कधी पार पडते आणि आपल्याला विनर मिळतो तर या स्पर्धेचे विनर ठरलेले आहेत अंकित नाईट रायडर्स तर त्यांना बक्षीस दिले जात आहे दिलेश शेंद्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि 1.5 फुटाची ट्रॉफी सहा फुटाची ट्रॉफी तर तुमचे खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे आपली स्पर्धा पार पडली आहे आयोजन केल्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार आणि तुम्हाला कशी वाटली ही स्पर्धा जरा सांगा दोन शब्द आपली ही गिमवण्यामधली आपली ही जी स्पर्धा होती ती खूप छान होती सगळ्या प्लेयर्सनी खूप छान प्रदर्शन केलेलं आहे आणि जिंकलेल्या टीमला माझ्यातर्फे अभिनंदन आणि अशीच सगळ्यांनी एनकरेज करा मुलांना खेळण्यासाठी थँक्यू तुम्हाला स्पर्धा कशी वाटली सांगा स्पर्धा घेण्यात आली खूप मुलांनी एन्जॉय केलाय आणि जे आज विनर झाले त्यांना शुभेच्छा देते आणि बाकीच्यांना पण शुभेच्छा आहे खूप छान खेळ खेळत होते खूप आनंद झालाय म्हणजे खूप मुलांमध्ये पण उत्सुकता आहे थँक्यू तर मी असं म्हणतो की जतीन नागे यांनी दोन शब्द बोलावे कशी स्पर्धा पार पडली उत्तमता पार पडली सचिन माडे यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक खेळ खेळलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने हा संघ सगळे 4 संघ होते 40 संघ चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केलेला आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अशी स्पर्धा होईल आणि सगळ्यांना टी शर्ट मला वाटतं देण्यात येईल मेडल किती मेडल अरे सनी सेटिंग स्लो वर ठेवलेली त्यांनी भरपूर व्हिडिओ स्लो मध्ये आलेत आता नॉर्मल केलं.